नाही आम्ही शांततेच आवाहन केलेलं आहे. शांततेतच आमरणोपची सुरू आहे. उरत उतरतील ते खाली वर असले तरी पण आमचे बांधव एकमेकाचं ऐकतात. आम्ही त्यांचं ऐकतो, तेही आमचं ऐकतात. ते खाली उतरतील, शांततेत आंदोलन होणार, पण ते सरकारला झेपणार नाही. हे मात्र सत्य. सरकारनं ताबडतोब जरा गांभीर्यानं दखल घ्यावी ना. कवर आता तुम्ही असे लोकांची फसवणूक करणार आहेत गोडगोड बोलून. हां, लोक इतके रिक्स घेणार नाहीत. आमचे बळी चाललेत, आमच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. हे होणार नाहीत. आणि मराठा समाज आता आत्महत्यापासून परावृत्त झाला आहे. मराठा आत्महत्याचा आता विचारही करणार नाही. आता मराठ्यांनी लढायचं ठरवलं, मरायचं नाही ठरवलं. आता आम्ही मिळवणार आहेत आणि शांततेचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू आहे. हो, एकदम सोपा विषय. पंजाबराव देशमुख साहेबांना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जो कायदा पारित केलाय किंवा जी सिस्टम राबवली ती सरकारनं भावी ओबीसीचा समावेश करावा. ते आणि आम्ही एकच आहेत. जे पाहिजे आमचं ते द्यायला तयार आहेत. आम्ही निकष आहेत. त्यांनी कशी पद्धत त्यामध्ये राबवली आमचे वाटल्यास तुम्हाला शपथपत्र करून घ्या बॉन्डवर. त्याला सातबारे जोडा आमची. सोपी पद्धत असताना नुसता बबाटा केलाय. मराठ्यांचा आरक्षणाचा विषय खूप किचकट आहे, लय मोठा आहे. काय मोठा आहे? बाकीच्यांना दिलं, कुठले काय पुरावे घेतले नाही तरी दिलं. आमचा एक भाऊ त्याच्यामध्ये घेतलाय, त्यांचेही काय नाही आहे. आमच्यासाठीच असं काय पुरावे लागायला लागले? समित्या ना आयोगा ना अभ्यासन कवर वाचिता आणि किती टाईम घेता. वाचण्यामध्ये तुमचं पुरा आयुष्य गेलं, आमचं घातलं तुम्ही. आमच्या पिढ्याने पिढ्या बरबाद झाल्यात याच्यात. वाचण्यात कवर वाचिता, अभ्यास करून परीक्षा द्यायचा काय तुम्हाला? उगा काही सांगायला लागलं आता थांबत नाही. त्या एक घंटा बी वेळ नाही तुम्हाला. आता तेच मी पाठीमागच्यापासून सांगतोय. ग्रामीण भागातला सगळा मराठा ओबीसी बांधव, सामान्य ओबीसी बांधव मराठ्यांच्या सोबत. हे मी वारंवार सगळं सगळ्या जाती धर्मांचे लोक. हे बघा, 14 तारखेला अशी ऐतिहासिक सभा झाली की जगात झाली नाही अशी. करोडो लोक आले होते त्या दिवशी. लाईट बंद केल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी. ओबीसी बांधवांनी पाणीचं विहिरीतून काढून वाटप केली, धनगर बांधवांनी केली, त्यात बौद्ध बांधवांनी केली, त्यात मुस्लिम बांधवांनी केली, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी केली. याचा अर्थ असा आहे की सगळे बांधव आपल्या सोबत आहेत. आपल्याकडे हजारो निवेदन आहेत. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. उगा ते 4-2 जण विरोध करतात म्हणजे काय? जे करतात विरोध त्यात परिवर्तन होईल ते आमच्या खांद्याला खांदा लावून राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय जवळ येत आहेत, काही किलोमीटरच्या अंतरावर येत आहेत, आणि मग हा प्रश्न सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा. आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांना गोरगरिबांची जाण आहे एवढं आम्हाला पक्क माहिती. निर्णय घेताना ते सुद्धा ताकदीनं निर्णय घेतात, विचार करत नाही. गोरगरिबांना पाठबळ देतात असा त्यांचा एक इतिहास. आणि गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची जाण आहे त्यांना की तेच गोरगरिबीतून आलेले. म्हणून आम्ही त्यांना एक हाक दिली, विनंतीची हाक दिली की आमचे लेकरं उद्ध्वस्त व्हायला लागले ते आरक्षणामुळं नसल्यामुळं. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आमचं हक्काचं आरक्षण आहे. आमचे अर्धे मराठे कुणबी म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करा आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आम्ही 6-7 दिवसापासून त्यांना हाक मारली, परंतु त्यांनी ऐकले नाही वाटतं. आता बहुतेक त्यांना गोरगरिबांची जाण नाही किंवा गोरगरिबांची गरज राहिली नाही असं वाटतं. ठीक आहे, आता त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी सोडवायचा का नाही. आमचं मत होतं राज्यांना सांगा, एक फोन करून राज्य सरकारला महाराष्ट्राच्या, किंवा आपला एखादा माणूस पाठवून संदेश द्या, किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सांगता येईल तसं सांगा की पिढ्यांना पारचा प्रश्न आहे, गोरगरिबांचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांचं आरक्षण मराठ्यांना द्या, कारण प्रचंड संख्येनं महाराष्ट्रात मराठा समाज जास्तीच्या संख्येचा समुदाय. आम्हाला वाटलं की ते तातडीनं सांगून मराठ्यांचा गोरगरिबाचा प्रश्न सोडवतील आणि राज्य सरकारला सांगतील सोडवायचा. परंतु सांगितलं नाही वाटतं त्यांनी बहुतेक, कारण 6-7 दिवस झाला आम्ही सांगतोय. वेळ नसेल त्यांना किंवा गोरगरिबांची आता त्यांना गरज नाही असं दिसतंय. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. आम्ही लढायला सज्ज झालेलो आजपासून. आम्ही लढू आणि मिळू. कसं सरकार देत नाही, आम्ही सामान्य करोडो मराठी एक झाले, बघू कसे देत नाहीत. तर मोरारजी देसाई यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत न्यायालयात जर केंद्राची मदत लागली तर केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल. सरकारचं आताही मोटिव कोर्टातल्या आरक्षणाचं दिसतंय का तुम्हाला? का ते काय उपयोग आहे त्याने काय त्याच्यात गेलं तर सरकारला वेळ मिळेल? नाही, आमची ती मागणीच नाही. 50% आरक्षण टिकतच नाही असं दोनदा झालं, त्यामुळे ती मराठ्यांची मागणीच नाही. आता पहिल्यापासून मराठा ओबीसी आरक्षणात आहे असे हजारो पुरावे आहेत.
ते असतानाही तुम्ही विनाकारण 50% चे वर आम्हाला जाणून बुजून का घेऊन जाता आणि आमच्यावर का अन्याय करता. आम्ही मराठा समाजाने तुम्हाला याच्यासाठी मोठं केलेलं आहे का की तुम्ही वेळोवेळी आमची फसवणूक करावी म्हणून. आम्ही आमचं हक्काचं असणारं ओबीसीतून आरक्षण मागतोय ते आम्हाला द्या. तुम्हाला जर मर्यादा वाढवायची तर अगोदर 50%च्या आत मराठ्यांना घ्या, ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करा. तुम्ही 200% मर्यादा वाढवा, आमची काही अडचण नाही. परंतु प्रत्येक वेळ शुल्क आम्ही द्यायची, परंतु आता एक गोष्ट समजून घ्या गांभीर्यानं. राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घराघरातला मराठा, सामान्य मराठा आता जागा झालेला, आणि त्यांनी या आरक्षणासाठी स्वतःच्या मुलाला न्याय देण्यासाठी प्रचंड मोठा उठाव केलेला आहे आणि शांततेत युद्ध चाललेलं आहे. हे शांततेचं युद्ध सरकारला आता झेपणार नाही आणि दुसऱ्या टप्प्यातलं तर पेलणारच नाही. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मराठा समाजाचा विषय दुसरीकडनं नेता राज्य सरकारनं त्यांच्या पातळीवर असल्या कारणानं मराठा समाजाला महाराष्ट्राला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन हा विषय तातडीनं मार्गी काढून मराठा समाजाचा विषय समावेश करावाच. हो, पहिल्या टप्प्यात आम्ही 28 तारखेपर्यंत सकाळी उपोषणं करणार आहेत. 29 नंतर सगळे आमरण उपोषणं सुरू होणार आहेत. सरकारनं हे गांभीर्यानं घ्यावं, कारण त्यांना वाटत असं नाही शांततेचे आता काय दखल घ्यायची गरज नाही. पण हे शांततेचे युद्धच तुम्हाला झेपणार नाही. ही आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही गांभीर्यानं घ्या, कळल त्यांनाही पुढं पुढं शांततेचे युद्ध किती जेरी शांत आहे हे त्यांच्या लक्षात येईल.